काय माहिती का, कायच करमत नव्हतं. सण्याचा मला अचानक आवाज आला होता मम्मा म्हणलेला, मग आली होती बाहेर बघायला. कायच करमत नाही ना, छोकली गेली तिच्या मावशीकडं, छोकलीचा पप्पा गेला शेळ्या राखायला, कावी गेली होती खेळायला, सण्या गेला होता हुडकायला, आणि अचानकच आला मला सण्याचा आवाज. मग गडबडीनं आली होती बाहेर, झोपली होती ना मी, आली गडबडीनं बाहेर. मग आता गेले ते घरात पोरं, त्यांना आणलं हुडकून म्या, आणि बसले ते घरात. तर तुम्हाला दाखवते मी टी व्ही घेतलेली, म्हणजे टी व्ही मी काय नाही इडभट्टीवर होती ना तेव्हाच टी व्ही घेतली होती म्या. तुमच्या तुम्हाला स्टोरीमधून कळेल की मी टी व्ही कशी घेतली होती, काय झालं होतं म्हणून टी व्ही घेतली होती. कारण दुसऱ्याच्या घरात माझ्या पोरी सण्या पोटात होता ना त्या टायमाला माझ्या, तेव्हा कावी छोकली दुसऱ्याच्या घरात टी व्ही बघा जायची, तर छोकली कावी टी व्ही बघा गेली की लोक हकलून लावायचे. त्यावेळेस मी टी व्हीसाठी एक शिजन इडभट्टीचा एक शिजन थापला होता, म्हणजे चिकूल थापला म्या, म्हणजे टी व्ही बघा की मोबाईलसाठी एक शिजन काढला होता मॅन, टी व्हीसाठी एक शिजन काढला होता. पण ही तर आल्यापासून का नाही टी व्ही जोडलीच नव्हती मी, लय बारकूचं घर होतं आणि ते पुरातच नव्हतं, त्यामुळं टी व्ही जोडली नव्हती, त्याची डिस्क पण खराब झाली होती. आणि मग आता जोडली, मग आता जोडली, म्हणजे पोरं लागली इकडं तिकडं हिंडायला सारखे फोन बी घ्यायला, मग टी व्ही जोडली. तर तुम्हाला दाखवते माझी टी व्ही, पण लय जुनी झाली बरं का, नावं ठेवू नका. एक इडभट्टीचा एक शिजन का नाही मी टी व्ही घ्यायसाठी काढला होता, म्हणजे टी व्हीचं पैसे आम्ही एक सीझन भर फेडलं. तुम्हाला दाखवते टी व्ही, हो का, हे काय झालं माहितीये का, ही भिजलेला आहे टी व्हीचं, जरा खराब झाली टी भिजले या, त्यामुळे काळी पट्टी किती या. तर ही आपली टी व्ही आहे, मी इडभट्टीवर होती ना तेव्हा टी व्ही घेतली होती, ही टी व्ही हप्त्यावर घेतली होती, अख्खा सीझन भर का ना मी चुकल थापला टी व्ही साठी. हे काय मिसनीवर ठेवलंय, खाली मिसनीचा आहे त्याच्यावर पत्रा टाकलाय आणि त्याच्यावर टी व्ही ठेवली. मिशन बिघडली ना त्याच्यामुळे का नाही, मिसनी वापरतच नाही मी त्यामुळं ठेवली या. हे का ना आता आपलं छपर सुद्धा मोकळं मोकळं दिसायला लागलं या. फ्रीज घेतलाय पण फ्रीज पण रिकामाच आहे, म्हणजे बंद करून ठेवलाय म्हणून त्यात पैसे काय भिजत नाही. तर मला लय जण म्हणले की अगं फ्रीज मध्ये कशाला पैसे ठेवले, तर नाही फ्रीज बंदच आहे, घेतल्यावर काय तर तेवढा 8-10 दिवसच वापरला, परत लेकरं लागली त्यात बर्फ बनवून खायला, मग ठेवला काढून बंदच ठेवला. म्हणलं काय त्यात भाजीपाला बी नाही ठेवायला, काय उगच उगच चालू ठेवायचं आहे म्हणलं म्हणून केलाय बंद. ठीक आहे नाही तर लेकरं बघा कशी खेळतात. शेरड्यांना ठेवलं होतं पाणी प्यायला, म्हणलं आता शेरडं येतील सुटून पाणी प्यायला घरी, ठीक आहे त्या तिकडे तळ्यात चरते ती. हा आमच्या इथलं वातावरण असं आहे. ऊन ते ऊन चमकतंय ना त्यामुळं दिसत नाही. चला आता थोडस अजून झोपते, भूक पण लागत नाही काय नाही. चला मग बघा पुढचा पण व्हिडिओ बघा, काय माहितीये का, अजून एक मला तुम्हाला सांगायचं, आपल्या आरतीताई आहे का नाही, त्या आरतीताईनं पण साड्यांचं कलेक्शन खोललेलं आहे ना, ते ऑनलाईन साड्या विकतात. तर त्यांचे लिंक देते मी डिस्कशन बॉक्समध्ये, आणि तेवढं श्रीला पण करा ना लाईक फॉलो करा, श्रीला सपोर्ट द्या, श्रीच्या व्हिडिओला चांगले असतात, कॉमेडी असतात आहे, तर बघा श्रीच्या पण व्हिडिओ आणि आपल्या गणेश दादाचं पण. दोघांची लिंक टाकते मी, तिघांची लिंक टाकते बरं का डिस्कशन बॉक्समध्ये. लेकिन लेकर बघा उन्हात कसं खेळतात.